हरिओम, मी उषा सावंत, सावंतवाडी केंद्रात येते. आणि माझी उपासना म्हणाल तर आता ह्याच वर्षी जानेवारीपासून मी सुरुवात केली केंद्रात यायला. त्याच्यापूर्वी मला असं थोडं माहिती असून सुद्धा म्हणजे माहितीच होतं, बाकी काय एवढं मी उपासना वगैरे असं करत नव्हते. पण आता तेव्हापासून मी येते तर मला अगदी आत्ता मिळालेला अनुभव म्हणजे एक नोव्हेंबरला आत्ता की हां सगळं म्हणजे व्यवस्थित आहे, नवरा माझा चांगला होता आणि अचानक फोन केला आम्हाला बाजारात यायचं असेल तर तुम्ही तयारी करा म्हणून. आणि लगेच परत 5 मिनिटात आम्हाला फोन आला की असे काका पडले म्हणून. आम्ही तशीच धावत हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथे त्यांचं जिथे ते पडलेले तिथे त्यांच्या डोक्याला मार लागलेला, म्हणजे खूप दगड वगैरे लागलेला आणि तिथे 7 ते 8 टाके पडले तिथे. तर मग ते डॉक्टर बोलले की आम्हाला तुम्ही आता वेळ काढू नका, ताबडतोब त्यांना बांबोळीला घेऊन चला, जर मेंदूत रक्तस्राव झाला असेल तर लगेच तिथे सर्जरी करावी लागेल. आणि मी तर हे मी घरी आले फक्त बापूंना सांगितलं, बापू बघ म्हटलं हे असं मला काही हासभास नाही, सगळं चांगलं होतं आहे, सकाळी दुपारी जेवून गेले म्हटलं. आणि आता म्हटलं तू एकदम असं मला उदी लावली आणि मोठी तू असं चिमटीतून घेऊन गेली आणि त्यांना उदी लावली, म्हटलं तर इथून पुढे तू बघ म्हटलं त्यांना. आम्ही लगेच ॲम्ब्युलन्स वगैरे केली आणि बांबोळीला घेऊन गेलो. रात्री 9 वाजता पोचलो तिथे, तर तिथे सगळ्या तपासण्या वगैरे झाल्या आणि खूप हे झालं, म्हणजे मी तर डिस्टर्बच होते कारण काय होतं आहे काय पुढे असं हे असं. पण आमच्या सगळं तपासण्या वगैरे झाले, 1 वाजता रात्री रिपोर्ट हातात आला आमच्या की सगळं नॉर्मल आहे. पण एक होतं मात्र, मी जेव्हापासून उदी लावलेली तेव्हापासून मी रिलॅक्स होते, माझं काळीच धडधडत नव्हतं, त्याच्यामुळे मला असं वाटत होतं काहीही होत नाही. आणि ज्यावेळी मी ॲम्ब्युलन्समधनं जात होते तर मला बापू त्यांच्या बाजूला बसलेले दिसत होते. म्हटलं मी बिंदास आहे, मी म्हटलं माझ्या नवऱ्याला काही होणार नाही ह्याची मला 100% मग हेच म्हणजे झालेली मला कळलेलं. आणि तसंच आम्ही तिथे गेलो, 1 वाजता रात्री रिपोर्ट मिळाले. रिपोर्ट मिळाल्यानंतर आम्ही माझ्या स्वतःच्या खात्रीसाठी मी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ह्या एका इकडे एक डॉक्टर तर इथे एकाला विचारायचं, त्या कोपऱ्यावर जाऊन दुसऱ्या डॉक्टरला विचारायचं, त्या डॉक्टरला जाऊन असं 4 डॉक्टरना विचारलं. तर डॉक्टरने मला सांगितलं की नाही काळजी करू नका, रिपोर्ट चांगले आहेत, रिपोर्ट चांगले आहेत. मग आम्ही डॉक्टरला इकडे सावंतवाडीत फोन करून सांगितलं, मी असं असं डॉक्टर म्हटलं असे माझे एक धीर होते माझे, त्यांनी सांगितलं की असं असं आहे तर काय करायचं. तर म्हणजे जर रिपोर्ट नॉर्मल असेल तर तुम्ही इथं घेऊन या आमच्या सावंतवाडीत, आपण इथं उपचार करू पुढचे. मग ते डॉक्टरांशी बोलले वगैरे आणि आम्ही इथे सावंतवाडीत आणलं त्यांना. तिथे 3 दिवस ॲडमिट होते त्यांच्या हे समोर असं. आणि मग 14 दिवशी आणलं. आता म्हटलं पुढे काय, पुढे म्हटलं एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवणं गरजेचं होतं कारण त्यांना फक्त BP त्रास होता आणि पण ते रेग्युलर गोळी घेत असल्यामुळे त्यांना बाकी कसं म्हणजे तर कित्येक म्हणजे त्रासच नव्हता, बाकी सगळं आपलं रेग्युलर ते रोज सकाळी गोळी घेत होते आणि असं सगळं होत होतं. आणि एकदा आणि काल म्हटलं हे अचानक म्हणजे आम्हाला तो धक्काच होता, म्हटलं असं का झालं आणि कशी गोळी चुकली का त्यांची काय असं सगळं झालं. आणि मग थोड्या वेळाने म्हटलं आता काय करू, मी कुठे नेऊ, कुठल्या तज्ज्ञ डॉक्टरला दाखवू, म्हणजे हे सगळं. त्याच्यापूर्वी त्यांना विशेष डॉक्टरकडे वगैरे असं नव्हतं, मग ते काही आजारीच नसल्यामुळे असं डॉक्टरकडे जायची काय तेवढी गरज वाटली नाही. म्हटलं कुठे रो, तर म्हटलं तर त्याच संभ्रमात होते, मानसिक म्हणजे वैचारिक गोंधळ माझा चालू होता. तेवढ्यात एक असेच गृहस्थ आले, कोण हे त्यांच्याशी बोलले कसा आहेस काय वगैरे असं. आणि त्यांना म्हणजे पुढे पुढे असं बोलायला लागले, अरे आता तू हे करू नको, कुठे अमुक डॉक्टरकडे जातो त्या असं तर हे करू नको, तेवढं कशाला, तू तर चांगला दिसतो आहे चांगला आहे, तू फक्त आता एक रक्ताचा रिपोर्ट कर, ते पूर्ण सगळ्या बॉय ह्याचं म्हणजे तपासणी कर. आणि अमुक एक असं म्हणजे डॉक्टर आहेत, त्याने सांगितलं तळावल्याला एक डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांकडे घेऊन जा आणि तिथे त्यांना रक्ताचे रिपोर्ट दाखव, ते सगळे रिपोर्ट. आणि नंतर तुम्ही पुढचं काय ते बघा, ते डॉक्टर खूप चांगले आहेत आणि खर्चिक पण नाही आहेत. दुसरी गोष्ट, ते जे बोलतात ते पॉझिटिव्ह वगैरे आणि मार्गदर्शन पण पॉझिटिव्ह करतात. आणि असं म्हणजे ते स्वतः सांगितलं की माझा त्यांच्याबद्दल खूप चांगला अनुभव आहे.
तर मग आम्ही बाकी असं खर्चिक असं हे सगळं बाजूला ठेवून आम्ही त्याच मार्गाने जायला भेटलं. मी तिथे मनोमन नमस्कार केला की बापू येऊन म्हटलं, तिथे बापूंनीच मला म्हटलं हे मार्गदर्शन केलेलं आहे. मग मी त्याच वाटेने पुढे चालायचं असं ठरवलं. मी दुसऱ्या दिवशी आम्ही रिपोर्ट केले आणि सगळं तिथे तपासलं की बाबा कोलेस्ट्रॉल, BP किंवा लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन वगैरे जे काय म्हणजे असं जे महत्त्वाच्या सगळ्या टेस्ट घेतल्या आम्ही तिथे केल्या आणि ते रिपोर्ट घेऊन आम्ही त्यांच्या त्या क्लिनिकमध्ये गेलो डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट. तर डॉक्टर बोलले की हे सगळं चांगलं आहे, सगळे रिपोर्ट पण चांगले आहेत, फक्त त्यांना त्यांचं जे काय त्याशी चक्कर आली ती त्यांना शुगर लो झाल्यामुळे आली. आणि त्यांनी तर एवढं सांगितलं की शुगर एवढी लो आली आहे की ह्या ह्याला जाऊन की नाही माणूस म्हणजे वाचणं खूप अशक्य असतं, कारण 42 एवढी होती आणि नॉर्मल असतं ती 100 ते 140 ह्या दरम्याने असते आणि ह्यांची तर इतकी खाली आली. आणि ह्या स्टेजला आल्यानंतर माणूस जास्त म्हणजे शक्यता म्हणजे असते, कमी असते. मग त्याचवेळी मग हे म्हटलं बापूंनी मला हे म्हटलं दर्शन द्यायचं, म्हटलं हे असं दर्शन दिलं मला बापूंनी आणि खरंच खूप आहे. मग त्यांनी बाकी काय सांगितलं नाही, एवढी औषधंसुद्धा कसली लिहून दिली ना, तुमचा रेग्युलर जे आहे गोळी ती चालू ठेवा आणि हे करा म्हणजे बाकी सगळं. आणि ते शुगर बघता आणि इकडे तर एवढं घाबरलेली मी की कोण म्हणतं त्याला आकडी आली, कोण म्हणतं त्याचा BP लो झाला आहे, कोण म्हणतं BP हाय झाला आहे आणि असं. आणि पण ते पडले डोक्याला लागलं त्यांच्या, पण ते दगड त्यांच्या डोक्याखाली मिळाला म्हणून ते डोक्याला लागलं त्यांच्या. आणि मग तिथून मग आम्ही आता काय नाही, आता त्यांनी फक्त त्यांना विकनेसपणा आला आहे, रक्त खूप गेलेलं विकनेसपणा आला आहे, मग त्याच्यावर औषधं दिली आहेत. बाकी त्यांनी कसली औषधं वगैरे दिली नाहीत आणि सगळं नॉर्मल आहे आणि चांगलं आहे. पण त्यांचं रुटीन वगैरे सगळं त्यांनी विचारलं तर त्यांनी आपलं जे होतं ते सांगितलं की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे आपण कसं हे करतो, तर त्यांनी फक्त एकच सल्ला दिला की तुम्ही 2-2 तासाने काहीतरी खा, म्हणजे हे 2-2 तासाने खात राहायचं आणि हे करा काय ते 2-2 तासाने खात राहा आणि गोड खा. गोड तुम्ही अजिबातच खात नाही म्हणून हे सगळं झालं. आता तेव्हापासून ते आमचे थोडं थोडं गोड खातात, गोड खात नव्हते ते, समजलं असं. इतकं म्हणजे खूप आणि पण मी हा दिवस कधी विसरणार, 1 नोव्हेंबर कधीच विसरणार नाही की त्या दिवशी बापूंनी मला दर्शन दिलं. बस हेच आणि अशीच पाठीशी राहू देत बापू माझ्या असं. श्री हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवितं.